या प्रकरणामध्ये काल दोन इसम, एक अनिकेत ज्ञानेश्वर दुधबाते हा आंबेगाव पठारचा राहणार आहे आणि त्याचबरोबर निखिल हे धनकवडीचा राहणार आहे. हे दोघे जण काल समर्थ पोलीस स्टेशनची हद्दीत अशोक चौक ज्या ठिकाणी आहे ते एका इसमाच्या घरी आले होते. त्याचे घरी जवळपास एक दीड तास असल्यामुळे परत जाताना त्याच्यावर काही यंगस्टर्सने जे आहे त्यामध्ये जुव्हेनाइल्स पण आहे त्यांनी रॉड आणि स्क्रू ड्रायव्हर असे प्रकारचे टूलचा वापर करून हल्ला केला. ताबडतोड पोलिसाने प्रतिसाद दिला, त्या ठिकाणी पोहोचले आणि तीन इसमाला आम्ही दीड तासमध्ये ताब्यात घेतला आणि संध्याकाळपर्यंत 5 लोकाला ताब्यात घेण्यात आला, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आणि या प्रकरणामध्ये तफ्तीश केली आणि FIR कंटेंट ज्यावेळी आम्ही घेतला तर आमच्या लक्षात आला की हे काही एक दीड महिन्यापूर्वी असे प्रकारची घटना घडली होती. समी या ठिकाणी आले होते आणि हे दोघे यंगस्टर्सला आणि ते जे हल्लेखोर आहे त्याच्याबरोबर काही वाचाबाची झाली होती आणि त्या वाचाबाची झाल्याने ते हे जे हल्लेखोर मंडळी आहे त्यांनी मनात त्यावेळीपासून ठरला होता आणि त्यांनी हे प्लॅनिंग करून त्याच्यावर घात लावून त्या ठिकाणी बसले होते. आणि ह्या मंडळीमध्ये जे आमच्याकडे नाम आलेले आहे तो रामजी गुजर, आकाश पहलवान, अमित पाटोले, जश पाटील, आयुष बिडगर असे प्रकारचे नाम आमच्याकडे आलेले आहेत. त्यामध्ये काही अनोळखी इसम पण आहे. बंडू आंदेकर याच्या यामध्ये नाव आलेलं आहे, ते मंडळीचे हेडमधून नाव आलेलं आहे. तर यावर आम्ही 307 IPC आणि रायची कलम लावून गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. तर जे जखमी आहे ते दोघे काल ससून हॉस्पिटलला केले होते ॲडमिट. एकाची तबियत खूपच बिघडली आणि त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलला भरती करण्यात आला आणि सध्या स्टेबल आहे. इन्व्हेस्टिगेशन पुढे चालू आहे. थँक्यू. जय हिंद. भर दिवसा अशी घटना झाली, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि त्या ठिकाणी दहशतीचं वातावरण निर्माण झाले. काय त्या ठिकाणी ताबडतोड पोलिसाचा प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे आम्ही सगळे सिनियर फॉर्मेशन आहे त्या ठिकाणी गेलो आणि कुठल्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. पण नक्की असे प्रकारची घटना घडते ते नागरिकाच्या मनामध्ये एक फिलिंग आहे जे दहशतची ते निर्माण होते. पण असे प्रकारच्या भविष्यात कधी होऊ नये यासाठी आम्ही स्ट्रिक्ट ॲक्शन या केसमध्ये त्या भागामध्ये घेतला आहे आणि त्या भागामध्ये पुढे पण असे प्रकारचे जे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतले जाणार आहे. थँक्यू.